हॅलो अब्लिक, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड रायडर गोकुळ. आज आपण चाललोय सावण किल्ल्यावर आणि आज आपल्यासोबत आहे परत माझा भाऊ शिवाजी. आणि इथून गड स्टार्ट होतो, डायरेक्ट वर चढायला त्यामुळे दम लागतो थोडा. हो, लेण्याद्री सारखं आहे. तूच असेल बाळा, माझं काय, मी ओव्हरवेट आहे. हा, सवय आहे पण मला थांबत थांबत जायची सवय. त्या गडावर जायला तुम्हाला कंटिन्यू पायऱ्या आहेत शेवटपर्यंत, त्यामुळे एवढं काय सीन नाही आहे. फायनली दोन तीन ब्रेक घेऊन आपण अर्ध्या शिड्या क्रॉस केल्यात. बघा खाली जर तिथं दिसलं, तिथं आपली बाईक आहे. इथपर्यंत आलो आपण आणि इथून यापुढे त्या काळातल्या शिड्या आहेत जुन्या पायऱ्या. बघू शकता स्ट्रक्चर कसं आहे ते. या अशा आहेत आणि या जागेवर इन्क्लाईन आहेत. हे जो लोखंडाचा सपोर्ट नसता ना बाजूला, तर इथून चढणं थोडं अवघड होतं. हळूहळू जावं लागलं असं म्हणजे बनवल्यामुळे भरपूर सोपटेवर जायला. आणि एकदम छोटा रस्ता आहे हे बघा. एक एक फूट ही लांबी आहे त्यांची रुंदी. दमलं आता भरपूर. सीडी किंवा इन्क्लाईन असं काही असलं ना मला चढायला एवढा वैताग येतो ना, वैताग नाही, मी दमतो लगेच. सरळ किती पण चालू शकतो, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, तिकडे काय वाटत नाही एवढा. बरे दगड आणि इन्क्लाईन शिड्या, बॉडी लगेच थकते त्याच्यात. झाला तर थोडासाच पॅच राहिला आहे. हा, तिथपर्यंत जायचं आहे. तो भाऊ वर जाऊन बसलाय, पण किती वेळ झाला, 10-12 मिनिटं खालीच बसलो होतो. नाही, शिड्या बघा किती उंच आहेत. बघा इथून बघितलं तुम्हाला कळलं की ते इन्क्लाईन आहे. डायरेक्ट उभाच आहे सरळ आणि खाली चावंड गाव आहे ते. आणि समोर या पर्वतरांगा आपल्या सह्याद्रीच्या. आता उठला, झोपलाय वर. मी म्हटला बसला असेल काहीतरी करत. हा भाई झोप काढतोय वरती बसून. आलो आपण गणेश दरवाजाच्या इथे. इथं गणेशाची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची. आणि हा गणेश दरवाजा आला इथे. इथून पुढे काय सीन नाही आता, शिड्या बिड्या चढायचा. 5 मिनिटं ब्रेक घेऊ आणि मग जाऊ. बघा झोपा काढतोय आणि मी पण झोपतो. आता थोडा वेळ झोपतो म्हणजे फक्त आडवा पडायचं थोडा वेळ. बरं रे, थंड तरी वाटतं इथे. चला, मोठा ब्रेक झाला आपला. हा मुख्य दरवाजा आहे, गणेश दरवाजा. आणि इथे पण एक गणपतीची मूर्ती आहे.
बट ती एवढी क्लिअर दिसत नाही आहे, कॅमेऱ्यामधून दिसत नसेल. आणि इथे एक आहे, इथे खाली एक पाटी लावली होती रे, पण ती त्या साईडला होती, ती दिसत नव्हती. इथून काय दिसतंय बघू ना. तिकडं पाण्याचा टाक आहे छोटावाला. पाण्याला टाकाय छोट्या गोल. तेव्हा ती पण एक वाट आहे का, हीच तिकडे चालली आहे ना, आहे ना. तेव्हा ती वाट चालली आहे तिकडे. ह्याची का बघून घाबरला का? मी घाबरलो आवाजाने. हा तोफगाडा इथे किल्ले वाचवा, इथं जगवा, इथे बसून फोटो काढू नका. इथं पहिले वाडे असतील बहुतेक एवढ्या जागेत. इथे फक्त हे दगड रचलेले आहेत आणि खाली पण तसंच आहे. मे बी खाली काही नसावं का, इथे खडक आहे मोठा. तिथे पण एक आहे. आपण सतर बघायला जावं समोर. पुष्करणी तलाव येतो या साईडला आहे खाली. आपल्याला असं जावं लागणार परत. आपण आता सदर बघायला जाऊ. औस बघा, इथं पाण्याचा टाक आहे एक. दारूची बॉटल काय बोलाय दादा, हे तर लोकल लोकांचीच कामं असणार आहे तिथल्या. दारूची बॉटल तिथे ना खरोखर हे दिला पाहिजे असे भेटले ना, मारला पाहिजे ना, तसे कोणाला अक्कल येणार नाही. हा वाडा आहे पण हे फक्त अवशेष राहिलेत वाड्याचे काही, फक्त बाकी सगळं तुटलंय. हा एक आहे आणि याच्या बाजूला एक आहे. हा रे बॅगेट ठेव. पुढच्या वेळेस पासून आहे ना आम्ही पहिलं करायचो, जाताना एक गोंड घेऊन जायचो. मग काय, मग रे चावंदा देवीचं मंदिर आहे, येताना जाऊ. चल पाय पडून पहिले इथं बघून घेऊ सगळं. इथे काय काय लिहिलंय, शौचालयाकडे. मग बघू ना पहिले शौचालय कसे होते. पौराणिक शौचालय, पहिलेचे बाथरूम कसे होते बघा. जास्त पुढे नको जायला आपण. हे बघा समोर आहे चावंडगाव. मग असे ॲक्च्युली मी चुकीचं सांगितलं, तो नाणेघाटचा कडा नाही आहे. नाणेघाटच्या कड्याचे तो टॉवर आहेत, आम्ही फुल कन्फ्यूज आहे. पण हा समोर नाणेघाट आहे, तिथं तीन टॉवर आहे, तीन नाही चार पाच टॉवर आहेत. तो नाणेघाट आहे. केवढं वाटते बघ ना गाव आहे, आपण कुठून आलो आहे बघा.
तो वॉच टॉवर दिसतं असं जर सावली संपल्यावर तिथे, त्याच्या समोर आपली बाईक आहे, तिथून आपण चालू केला ट्रेक झिग झॅग झिग झॅग, मग इथून आलो. इथे अजून एक पाण्याचा टाकं भेटलं. काय हल्लं रे पुढे म्हणजे बेडूक आहे. ह्या साईडला पूर्ण सुकलं, इथे थोडं पाणी आहे. इथं पण एक पाण्याचं टाकं, ते पूर्ण सुकलं आहे. आणि हा भेटला आपल्याला सप्त तलाव. सप्त तलाव आणि अजून एक नाव काय तरी, मी सप्त तलाव बोलतोय बट त्याला अजून एक नाव आहे का हेच आहे, फुल कन्फ्यूज आहे. बट बघा तुम्ही हा एक एवढा मोठा, इथे 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7, असे 7 तलाव आहेत. तू खाली रस्ता आहे. 8 कसे काय, 1, 2, 3, 4 हे बघ, हे 3, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हा मग तो पकडून 7 आहे. कसं काय शक्य आहे भाऊ, नीट मोज. हे शिळे आहेत खाली जाण्यासाठी तलावात. गणपती बाप्पाची मूर्ती वर आता बहुतेक आहे ना, या पाण्यात आहे ना. बघा हे दाखवायचं होतं मला, कॅमेरा माझा भरपूर गरम झाला उन्हामुळे, त्यामुळे अचानक बंद झाला. आता थंड झाल्यानंतर परत चालू केला. ही दारूची बॉटल त्यात होती, म्हणजे कोणाला काही पडलेलीच नाही आहे. कोणाला काहीच पडली नाही गाडांची, काय किंमत ठेवायची हेच नाही कोणाला. बोलून काय फायदा नाही कोणाला. चला आता पुढे काय बघूया अजून बघायला. वर तिथे सावण देवीचं मंदिर आहे, आपण तिथे एंडला जाऊया. आता इथे अजून काय काय बघूया. इथे भरपूर ठिकाणी असे दगडी रचले म्हणजे वाडे असू शकतात बट ते सगळं तुटलेलं आहे. नाव सप्त मातृका आहे, मी सप्त तलाव बोलत होतो म्हणजे सप्त मातृका आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखा, पण इथे बाहेर जेवण पावित्र्य राखतायत पण इथले जे लोकल आहेत तेच राखत नाही आहेत. बाहेरचे पण असू शकतात याच्यात थोडेफार, म्हणजे खरोखर गड किल्ले फिरायला येतात बघण्यासाठी ते अशी घाण नाही करत. जे मजा म्हणून येतात फक्त ते सगळी घाण करतात आणि इथली लोकल. हे पुष्करणी आहेत, पण पुष्करणीचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ काय माहीत नाही. बडे खाली पाण्याचा साठा असणार आहे हा, आणि इथे सगळीकडे देवांच्या मूर्त्या असणार. पहिल्या तिथं फक्त महादेवाची पिंड आहे, बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि समोर आहे पण ती थोडी हे झाली वाटतं ना, तुटल्यासारखी. बाजूला ना एवढ्या 2-3 मूर्त्या दिसतात. अजून या साईडला खाली काय आहे का बघूया. बघा शंकराची पिंड आहे पण वरतून पिंड तोडलेली आहे. समोर नंदी बैल आहे, आपण पाय पडून घेऊ इथे. बघा हे साचे पडलेले खाली ढाचे सगळे. हे तोडलेले तेव्हाच्या काळात असं वाटतं मला, म्हणजे मुघल बिघल त्यांनी किती वाट लावली आपल्या मंदिरांची गाड्यांची बघून घ्या. किंवा इंग्रज पण असू शकतात यात. नंदीदेवांचं
नंदीबाईला जाऊन पुढचं तोंड तोडलंय, वरच्या पिंडीचं हे पण काढलंय. बघा इथं पण पाण्याचं टाक आहे दोन, आणि तिथे पण एक वर आहे. किती टाक आहेत बघा एका गडावर. या हा कोपऱ्यातून सुकलेला आहे. हे तिसरं इथलं या जागेतलं तिसरं टाक. हे चौथं टाक इथं आयुष्यात. किती टाक आहे इथे. मला वाटतं मी कोथळीगड नंतर पहिल्यांदा इथे एवढे टाके बघितलेत. बघा हा सुकला आहे. हे अजून काहीतरी पुढे वाट आहे. पाऊल वाटेच्या दिशेने चाललोय आपण. हा वर असेल रे मला वाटतं फिरत फिरत मंदिराकडे. हे अजून एक पाण्याचा डाका. ते हे गेले रे. हे पण पाण्यातच टाक आहे. पण हे झालं बरं गाडलं गेलंय. चला पुढे जाऊ. चला आपला झाला ट्रेक फायनली. गोपटो जास्त गरम झाल्यामुळे तो चालू होत नव्हता. इथे येऊन आम्ही बसलो, बोलो बघूया चालू होते का होत नाही. छोटी म्हटलं आता ऑप्शन नाही काय तर मोबाईलमध्ये आपण शूट करूया. आणि त्याच्यानंतर आम्हाला मध्ये जवळजवळ 6 ते 7 टाके भेटले पाण्याच्या रिकामे. देवीचं मंदिर होतं आणि ते आम्ही प्रदक्षिणा घालून आलो डोंगराला. त्यामुळे मंदिर बघायचं राहून गेलं. बरं जेवढं पाठी जावं लागलं असं आता ऊन पण वाढलं. त्यामुळे खामळत आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय खाली. हे बघा खाली उतरताना हळूहळू उतरावं लागतंय. फायनली आपण आलोय खाली. खाली यायला आपल्याला जास्तीत जास्त 12 ते 13 मिनिटं लागलेत. आणि या गडाचा इथंच बघून घेवा. गडाचे इतर नाव आहे प्रसन्नगड, चामुंडगड, चावंडसगड, चावंड आणि चौंड. आणि या साईडला अजून एक आहे. इथं पण वेगवेगळे नावं दिले. प्रसन्न झाला, चामुंड झाला, चावंडस झाला, चावंड झाला, चामुंडगिरी, जोंद, चौंद आणि जोंद अशी नावं. तर याचा इतिहास असा आहे की 1842 मलिक नायबाचा मुलगा अहमद निजामशाहीचा संस्थापक याने हा किल्ला बहामनी सुलतानाच्या राजघराण्याशी एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्याच्या प्रांताच्या फौजदारांना न जुमानाऱ्या मराठी सरदाराकडून आपल्या ताब्यात घेतला. मुर्तजा निजामशहाच्या कारकिर्दीत 1565 ते 1588 त्याच्या वजीर खाने खानन मौलाना हसन तरबीजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवले होते. पुढे चंगीज खानच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. मुर्तजा निजामशहाचा आणखी एक वजीर असर खाना हा सुद्धा या किल्ल्यातील कैदखान्यात काही वर्ष बंदिस्त होता. 1594 ते 1595 निजामशाहीतील सुप्रसिद्ध चांदबीबी व इब्राहिम निजामशहाच्या अवघ्या 1 वर्षाचा मुलगा या किल्ल्यात कैद होता. मिया मंजुने याची सुटका केली. 1663 हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. 1672 ते 1673 सुमारा छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या आसपास परिसरातील हरिश्चंद्रगड, हरसर वगैरे किल्ले निकरांनी युद्ध करून जिंकून घेतले. त्याचवेळी चावंडचा किल्लाही त्यांनी निकरांनी लढून काबीज केला आणि त्यांचे नाव बदलून प्रसन्नगड ठेवले. मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत उतरला तेव्हा त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला. 1694 त्याने सुरत सिंग गौड याला या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले. पण तो तिथे काबीज केला.
पण तो तिथे येऊन पोहोचायच्या अगोदर मराठ्याने तो किल्ला परत जिंकून घेतला. नंतर लगेच गजीउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला काबीज केला. पुढे पेशवे काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. पेशवे काळात या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जाई. इसवी सन 1818 मधील शेवटच्या इंग्रज मराठी युद्धात 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी त्यांनी मॉर्टर आणि हॉविट्झर प्रकारच्या तोफांनी किल्ल्यावर मारा करून सुमारे 100 तोफगोळे किल्ल्याच्या तळवंडीवर डागले. त्यानंतर किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. हा असा काही इतिहास आहे. परत आपल्याला जुन्नर इथे तालुक्यात गड भेटतात. शिवनेरी एक आहे, हडसर एक आहे, निमगिरी एक आहे, भैरवगड मोरोशीचा जीवधन झाला, ढाकोबा झाला आणि हा चावंड झाला. तर किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 1065 मीटर, पायथ्यापासून उंची 200 मीटर. धरण इथे आजूबाजूला वडज धरण आहे, येडगाव, मानिकडो, पिंपळगाव, जोगा. जवळील तिसरं क्षेत्र तुम्हाला माहितीच असेल, कुकडेश्वर, लेण्याद्री आणि ओझर. आणि इथे काय जुन्नर वन विभागाने लिहिले, त्यांनी ही माहिती दिली गड बांधलेल्याची. आणि जे वरती आहेत छोटे खाणी मंदिर, छोटे वाडेच होते, जे जे काही वरती आहे त्याचा हा फोटो इथे. हे बघा, हे तर आपण सगळं बघितलेलं आहे.